पिंपरी चिंचवड शहरात आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप आणि संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. आम्ही दोघेही गुजरातचे आहोत, मात्र मोदी यांचं नातं हे नथुराम गोडसे, हेडगेवार आणि सावरकर यांच्यासोबत आहे, तर माझं नातं हे शाहू फुले, आंबेडकर यांच्यासोबत आहे. त्यांना संविधानाला संपूर्ण मनुस्मृती आणायची आहे, असं जिग्नेश मेवाणी म्हणाले. इसके अतिरिक्त कुछ नहीं कहना. यावेळी अमित शहा यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. भारताचं सौंदर्य हे विविधतेमध्ये आहे, हिंदी तर बोलाच, पण ते आपल्याला बोलणं बंधनकारक करू शकत नाही. त्यांचा खूप प्रेमाने खेळ सुरू आहे. तामिळनाडू केरळ येथे जाऊन ते म्हणतील स्थानिक भाषेऐवजी हिंदीच बोला, काय बोलायचं ते आम्ही ठरवू, हा अधिकार संविधानाने दिला, असा टोला देखील अमित शहा यांना जिग्नेशने लगावलाय. एक देश तब बनेगा जब हम लोग जात पात धर्म से ऊपर उठकर इंसानियत की बात करें. लेकिन संघ और भाजपा, मोदी और अमित शाह का तो एजेंडा यही है कि वो तो समाज को मनुवादी अप्रोच के साथ हिंदू मुसलमान में विभाजित करना चाहते हैं. भारत की खूबसूरती उसके वैविध्य में, जिसको मराठी बोलना है वो मराठी बोले, तमिल बोलना है वो तमिल बोले, गुजराती बोलना है वो गुजराती बोले, मौन रहना है वो मौन रहे, कोई भी लैंग्वेज किसी के ऊपर भी थोपना वो संविधान के स्पिरिट के खिलाफ है. रामाला विकल्यानंतर संपूर्ण देश विकायला निघाला आहात. तुम्ही आधी चहा विकला की नाही, मात्र रेल्वेचे 400 प्लॅटफॉर्म विकायला बेचैन झालात. सत्ताधाऱ्यांना चरबी चढली, पण एवढं लक्षात ठेवा, मोदी, अमित आणि भागवत हे युग हे अनयुग राहणार नाही. संघ आणि भाजपा एक दिवस संपेल, असा विश्वास देखील जिग्नेशने व्यक्त केलाय. और हम तो एक ही नारा लगा रहे, उन सारे लोगों का समर्थन करेंगे जो भाजपा के खिलाफ लड़ने को तैयार है. इस वक्त में महाराष्ट्र की जो परिस्थिति है, विपक्ष अच्छी सिचुएशन में नहीं है, तो सारे विपक्षी दल, कांग्रेस, एनसीपी, वंचित बहुजन आघाड़ी, बीआरएसपी, वामपंथ, सारे एनजीओ, ट्रेड यूनियन, संघर्ष करने वाले सारे लोगों का एक ब्रॉड अलायंस बने, तभी मुझे लगता है कि भाजपा को रोक पाएंगे. भाजपा को रोकना बेहद जरूरी इसलिए है कि गुजरते हुए हर दिन के साथ हमारे डेमोक्रेटिक सेटअप, हमारे संविधान के साथ वो खिलवाड़ कर रहे हैं, उसको डिस्टोर्ट कर रहे हैं. चिन्मयानंद जी का किस्सा पिछले एक हफ्ते से लगातार चल रहा है. इस मुल्क की एक बहन लगातार कह रही है कि मेरे साथ बलात्कार हुआ, मेरे साथ निहायत ही गंदा व्यवहार हुआ, फिर भी अब तक उसकी गिरफ्तारी नहीं हो रही. तो आपके माध्यम से कल नासिक आ रहे मोदी जी को अपील करते हैं, यदि आज भी मोदी साहब आपका जमीर यदि जिंदा है और सचमुच आप भारत माता की इज्जत करते हैं, तो इस बहन के ऊपर बलात्कार करने वाले उस वेशी दरिंदे की 24 घंटे के अंदर गिरफ्तारी होनी चाहिए. यही फूले, शाहू महाराज और बाबा साहब अंबेडकर की धरती से हमारा संदेश है.